कुणीही यावं, पैलवान छोटा असेल किंवा मोठा असेल त्याचा फरक पडत नाही। मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा पहिला उमेदवार हा तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघामधून निवडून येईल आणि संबंध राज्यामध्ये पहिला उमेदवार या मतदारसंघातून निवडून देऊ आणि आपले हात आम्ही। तासगाव कवठे महांकाळ विधानसभेची हलगी वाजू लागली, नेत्यांसह कार्यकर्त्यांना लागले आमदारकीचे वेध। 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे। काल परवाच्या तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातल्या रोहित पाटलांच्या वाढदिवसानिमित्त शक्ती प्रदर्शन आणि बॅनरबाजीमुळे जनतेला पुन्हा एकदा विधानसभेची झलक दाखवण्यात आली आणि त्यातच शरद पवारांच्या कवठे महांकाळ इथल्या शेतकरी मेळाव्यात रोहित पाटलांनी शरद पवारांच्या उपस्थितीत एक धाडसी विधान केलं। ते म्हणाले की तासगाव कवठे महांकाळ विधानसभेसाठी माझ्या पुढे कुणीही यावं, पैलवान छोटा असो किंवा मोठा त्याचा मला फरक पडत नाही। राज्यातला पहिला निकाल तासगाव कवठे महांकाळ मधून असेल असा सज्जड इशाराच त्यांनी आपल्या विरोधकांना दिलाय। की कुणीही यावं, पैलवान छोटा असेल किंवा मोठा असेल त्याचा फरक पडत नाही। मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा पहिला उमेदवार हा तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघामधून निवडून येईल आणि संबंध राज्यामध्ये पहिला उमेदवार या मतदारसंघातून निवडून देऊ आणि आपले हात आम्ही बळकट करू। याचा अर्थच रोहित पाटलांनी विधानसभेसाठी दंड थोपटायला सुरुवात केली आहे, त्याचीच ही वातावरण निर्मिती आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तुतारी गटाकडून रोहित पाटील यांची उमेदवारी तासगाव कवठे महांकाळसाठी जवळपास निश्चित आहे। मात्र दुसरीकडून आर आर पाटील यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या भाजपच्या संजय पाटील यांच्याकडून अजूनही विधानसभेची भूमिका गुलदस्त्यात आहे। जर लोकसभेला संजय पाटील विजयी झाले असते तर तासगाव कवठे महांकाळसाठी त्यांचे पुत्र प्रभाकर पाटील यांचंच नाव चर्चेत होतं। मात्र आता समीकरण बदललेलं आहे, त्यामुळे आता रोहित पाटील यांच्या विरोधात स्वतः संजय पाटील उतरणार की प्रभाकर पाटील हे अजूनही माहीत नाही किंवा अजून जाहीररित्या बोललं गेलं नाही। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात विद्यमान आमदारांच्या जागा तशाच ठेवल्या तर ही जागा घड्याळ या चिन्हाची आहे आणि ऐनवेळी प्रभाकर पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून घड्याळ या चिन्हावर आपला दावा दाखवतील अशा चर्चा आता मतदारसंघात जोर धरतायत। मात्र ह्या जर तरच्या गोष्टी आहेत। तरीही विधानसभेला भाजपकडून कोण हा प्रश्न सध्या अनुत्तरितच आहे। विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येते तसतसे दोन्हींकडून कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपापल्या नेत्याच्या भावी आमदार म्हणून पोस्ट व्हायरल करायला सुरुवात केली आहे। आमचा नेता लय पॉवरफुल, यंदा आम्हीच अशा आशयाच्या पोस्ट फिरताय। मात्र ही लढाई नेहमीप्रमाणे चिंचणीच्या आणि अंजनीच्या पाटलांच्यातच होईल हे मात्र नक्की आहे। संकेत पाटील, तासगाव। वज्रधारीच्या या विश्लेषणाबाबत आपल्याला काय वाटतं हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।